आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी लक्ष्मीनगर रस्ता कामाचा शुभारंभ. एनआरजी अंतर्गत 7 लाखांचा निधी मंजूर. निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील लक्ष्मीनगर येथील रस्ते कामाचा शुभारंभ माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य आशा माने या होत्या. यावेळी स्वागत करून प्रास्ताविकात ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर म्हणाले, एनआरजी अंतर्गत या रस्ते कामासाठी 7 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामी माजी मंत्री वीरकुमार पाटील, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, पंकज पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष अक्काताई डोम यांचं सहकार्य लाभलं आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य झाकीर नाईकवाडे, गुरुदास कुंभार, संजय डोम, जहांगीर कमते, मंसूर शेंडुरे, विलास माने, बाबासाहेब कांबळे, दिलीप पाटील, संजय गुरव, समीर मोमीन, अनिल माने, आप्पासो माने, नजीर नाईकवाडे, सचिन माने, सदाशिव लोखंडे, विलास लोखंडे, सुकांत माने, उत्तम माने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन करून आभार संजय खोत यांनी मानलं. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील. त्यांनी आपल्या कोगनोळी ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड नंबर 1 मधील लक्ष्मी पांदन या ठिकाणी एनआरजी योजनेतून या लक्ष्मी पांदन लक्ष्मी वस्तीवरती जवळजवळ 2 ते 3 गल्ल्या काँक्रिटीकरणचं काम सुरुवात करण्यात आलेलं आहे. जवळजवळ 4-4.5 लाखाचा निधी यासाठी उपलब्ध आहे आणि या कामी या वॉर्डातील सर्व सदस्य, सर्व ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सदस्य, त्याचबरोबर अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांनी सहकार्य केले आणि या लक्ष्मीनगरमधील ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत आम्ही सर्व मंडळी कटिबद्ध आहोत आणि येणाऱ्या 1-6 महिन्यामध्ये यामध्ये या लक्ष्मीनगरमधील प्रत्येक गल्ली ही चांगल्या रस्ते आणि गटरीची व्यवस्था इथं होईल याची खात्री मी आज या ठिकाणी आपल्याला देतो. त्याचबरोबर इतर वॉर्डातही एनआरजी योजनेतून बरीचशी कामं या ठिकाणी सुरुवात करण्यात येत आहे. आज वॉर्ड नंबर 1 मध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या 1-8-15 दिवसांमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये जे काही गटरी असतील, कॉन्क्रीट असते, कॉन्क्रीट रोड असतील किंवा पेविंग ब्लॉक्स असतील याची कामं आमच्या प्लॅनमध्ये आम्ही मंजूर करून घेतलेली आहेत आणि लवकरच ही सर्व कामं सुरू करून गावामध्ये प्रत्येक गल्ली बोळ हा अगदी व्यवस्थितरित्या लोकांच्यासाठी व्यवस्थितरित्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, या वॉर्डातील सर्व मेंबर, त्याचबरोबर इतर वॉर्डातील सर्व मान्यवर मेंबर आणि गावातील सर्व या वॉर्डातील सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, माता भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पंचायतीच्या वतीनं आणि वैयक्तिक सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या कामासाठी या लक्ष्मीनगरमधील सर्व नागरिकांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो.